2 ऑगस्टला कन्नड तालुक्यातील चैतन्य कानिफनाथ ग्राम विकास संस्था धारणखेडा लामणगावमध्ये हिंदू धर्मीयात अत्यंत पवित्र असलेल्या अधिक मासानिमित्त राज्यभरातील अनेक देवस्थानांचे संत महंत यांचे संतदर्शन व संतपूजन आयोजित करण्यात आले असून भाविकांनी संतदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धारणखेडा येथील कानिफनाथ संस्थांचे महंत श्री श्री 108 नारायण नंदगिरीजी महाराज यांनी केले आहे। या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज, देवगड संस्थांचे महंत भास्कर गिरीजी महाराज, महंत गुरुवर्य गणेशानंद गिरीजी महाराज, गुरुवर्य महंत स्वामी गिरिजानंदजी सरस्वती यांचे आगमन सकाळी 10 वाजता होणार आहे। तर सर्वांनी गुरु व संतदर्शन घ्यावे, त्यानंतर संतभोजन व महाप्रसादाचे लाभ घ्यावे असे आवाहनही महंत नारायण नंदगिरीजी महाराज यांनी केले आहे। दरम्यान यावेळी आश्रमात पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते प्राध्यापक संजय गव्हाणे यांनी भेट देऊन पाहणी केली व संतदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्राध्यापक संजय गव्हाणे यांनी केले आहे। नमस्कार, मी गुलाब बाग, मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आहोत कन्नड तालुक्यातील धारणखेडा येथील श्री चैतन्य कानिफनाथ महाराज संस्थांमध्ये। या संस्थांचे जे मठाधिपती आहेत नारायणंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिनांक 2 ऑगस्ट रोजी धारणखेडा येथे अधिक मासानिमित्त हिंदू धर्मीयामध्ये जो पवित्र असा महिना मानला जातो त्या अधिक मासानिमित्त विविध संस्थांचे व धर्मपीठाचे धर्मगुरू तसेच महंत यांची संतदर्शन व संतपूजन 2 तारखेला करण्यात येणार आहे। त्यामध्ये सरलाबेटाचे महंत रामगिरीजी महाराज, वेरूळ येथील श्री क्षेत्र वेरूळ येथील सद्गुरु शांतिगिरीजी महाराज व देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्याबरोबर त्र्यंबकेश्वर येथील विविध मठाधिपती व महंत यांची या ठिकाणी भेट सामान्य नागरिकांना आणि भाविक भक्तांना होणार आहे। त्यामुळे या संतदर्शनाचा व संत भोजनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन महंत नारायणंदगिरी महाराज धारणखेडा आश्रम यांनी केले। चैतन्य कानिफनाथ ग्राम विकास संस्थांतर्फे 2 तारखेला जे संत भोजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे त्याच्याविषयी आपण काय माहिती द्याल? सर्वप्रथम सर्वांना नमो नारायण, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। अधिक मासानिमित्त भव्य दिव्य असं संत पूजन व संत संमेलन तसेच या ठिकाणी अधिक मासानिमित्त गुरु महाराजांचं पूजन आणि आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज संतांचं या ठिकाणी भव्य दिव्य असं पूजन होत आहे। खऱ्या अर्थानं आपली परंपरा जोपासणारे महाऋषी असतात आणि या सिद्धपुरुषांसाठी एक आगळा वेगळा आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जो कार्यक्रम सर्व भाविक भक्तांच्या हितासाठी असला पाहिजे म्हणून या ठिकाणी वास्तुपूजन त्याचबरोबर संतपूजन संतभोजन आणि संतभोजनाबरोबर सर्वांना तो आशीर्वाद कसा प्राप्त केला जाईल जसं आपल्या महाराष्ट्रातील नामांकित जे गुरुवारी आहेत श्री श्री महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज वेरूळ आश्रम, त्याचबरोबर परमपूज्य गुरुवर्य आदरणीय सर्वांचे लाडके असणारे भास्करगिरी महाराज, त्याचबरोबर सरला बेटाचे श्री श्री महायोगी आणि श्रीमंत रामगिरी महाराज तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थितीत राहणार आहे। त्याचबरोबर आमचे आनंद आखाड्याचे गुरुवर्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर गणेशानंद सरस्वती गुरुवर्य परमपूज्य आदरणीय दादा गुरु शंकरानंदजी सरस्वती, त्याचबरोबर परमपूज्य गुरुवर्य गिरिजानंद सरस्वती, त्याचबरोबर आपल्या या महाराष्ट्रातील सुनीलगिरी महाराज असतील, त्याचबरोबर नेपाळचे आपले शिवगिरी महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, त्याचबरोबर भोलेगिरी महाराज असे अनेक महाराज लोक या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहे। आणि खऱ्या अर्थानं जो हिंदू धर्माचा जो पताका आहे जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टभीती परोपकारी म्हणून आपण या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, त्याचबरोबर अनेक या ठिकाणी दिग्गज या ठिकाणी येऊन या छोट्याशा पामरावर कृपा करणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण मी एक छोटस पामर आहे आणि माझ्या या छोट्याशा पामराला विनंतीला मान देऊन
कुणीही नाहीचा नकार हा शब्द नकारात्मक आलाच नाही, सर्वांनी हो असं म्हणून सांगितलं आणि ठीक 10 वाजता या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक होऊन संत पूजन 11 वाजता होणार आहे। तरी सद्गुरु चैतन्य कानिपनाथ ग्राम विकास संस्थांतर्फे मी श्रीमंत नारायणंद सरस्वती असं आवाहन करतो की पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर संत पूजनाबरोबर संत भोजनाचाही लाभ घ्यावा। नमो नारायण, जय बाबाजी, आदेश।